आणि यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे चिंचवडची पोट निवडणूक आता तिरंगी होणार आहे हे स्पष्ट झालंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यामध्ये पक्षाला आता अपयश आल्याचं दिसतंय. सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांच्या मनधरणीचा शेवटचा प्रयत्न केला, मात्र कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक आता तिरंगी होणार हे स्पष्ट झालंय. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत होतीये. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी ही तिरंगी लढत चिंचवडमध्ये पाहायला मिळणार आहे. सकाळी तुम्ही पाहत असाल मी आयटीतल्या माझ्या सगळ्या मित्रांना बोलून घेतलं, कार्यकर्त्यांना बोलून घेतलं, ज्यांच्या जीवावर मी इलेक्शन लढतोय अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील मी या ठिकाणी बोलून घेतलं. पण प्रत्येकाचा एकच मत होतं की राहुल तू लढला पाहिजेस, तू नेत्यांशी मन धरत असताना तू आमचा अनादर करू नकोस. तेव्हा मला कुठेतरी चिंचवडच्या जनतेचा आदर करणं हे क्रमप्राप्त होतं, त्यामुळं मी कुठेतरी जनतेची लोकभावना, जनतेचा मला असणारा पाठिंबा ह्या जीवावर मी या इलेक्शनला सामोरं जात आहे. मला वाटत नाही लढत तिरंगी होईल. आम्ही सर्वांनी लास्ट इलेक्शन म्हणजे मागील इलेक्शनला ज्या पद्धतीने सर्वजण पळालो, सगळे कार्यकर्ते पळालेत, ज्या पद्धतीने लोकांची भावना माझ्याबरोबर आहे, मी निश्चित एकतर्फी विजय मिळवेल. त्या तिकीट वाटपामुळे फार मोठ्या प्रमाणावर सहानुभूती माझ्याबद्दल तयार झाली, कारण की मी विचार केला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेनी कार्यकर्त्यांनी माझ्या मागे रेटा लावला की राहुल तुला लढायचं आहे, तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. कारण की ज्या पद्धतीने मोडस ऑपरेंडी म्हणजे मी आपल्या माध्यमातच राहुल आघाडीवर आहे, राहुलला एवढी मतं पडले आहेत, राहुलला एवढा मोठा पाठिंबा आहे, आणि त्यानंतर अचानकपणे जो ट्विस्ट आला की नुरा कुस्ती का गेली गेली, ही फार मोठी शंका आणि ती फार मोठी चीड या चिंचवडच्या जनतेच्या मनात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईतल्या मरोळ इथल्या एका